नवी मुंबईच्या नेरूळ इथं सुरू असलेल्या डॉक्टर डी वाय पाटील स्टेडियमवर अंडर 17 फिफा वर्ल्ड कप पाहण्यासाठी येणाऱ्या क्रीडाप्रेमींसाठी दर्जेदार सुविधा देण्याचा प्रयत्न महापालिकेने केलाय. यामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त प्रसाधनगृह सुविधाही देण्यात आल्या. डॉक्टर डी वाय पाटील स्टेडियम परिसरात प्री फॅब्रिकेटेड ऑटोमॅटिक टॉयलेट बसवण्यात आले. वसईमधील एन्व्हायरमेंट मॅन्युफॅक्चरर बोरकर पॉलिमर सोबत नवी मुंबई महापालिकेनं करार करून हे प्री फॅब्रिकेटेड ऑटोमॅटिक टॉयलेट उभारले. हे टॉयलेट अत्याधुनिक असून यात लाईट पाणी सेन्सरमुळे आपोआप सुरू होऊन बंद होतं. तसंच महिलांना सुरक्षेसाठी एक अलार्म देखील ठेवण्यात आलाय. ही टॉयलेट सौर ऊर्जेवर चालणारी असून ही पोर्टेबल आहेत, त्यामुळे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेणं सहज शक्य आहे. यात बसवलेली सर्व सामुग्री ही स्टेनलेस स्टीलची असून अत्याधुनिक पद्धतीनं सजवण्यात आली आहेत. यात म्युझिक सिस्टीम देखील लावण्यात आली आहे. ही टॉयलेट प्राईड लू संकल्पने अंतर्गत आणण्यात आली आहेत. आज आपल्याला स्वच्छ सुंदर आणि सुरक्षित शौचालयही फार कमी पाहायला मिळतात आणि अशा पद्धतीची जी शौचालयं आपल्याला उपलब्ध झाली तर माझ्यासारख्या मुलींसाठी महिलांसाठी ही वापर करताना दोनदा विचार करावा लागणार नाही. सो हायवेवरती अशा पद्धतीच्या टॉयलेट्सची फार गरज आहे आणि या जाणीवेतनंच आम्ही शहरांमध्येच सुद्धा नाही तर खेड्यांमध्ये स्लम एरियाजमध्ये अशा पद्धतीचे उपक्रम राबवतो आहे. अशा प्रकारची टॉयलेट विमानतळावर असतात. जर अशी टॉयलेट राज्य आणि राष्ट्रीय महामार्गावर बसवली तर मोठ्या प्रमाणात प्रवाशांची सोय होणार आहे. यापूर्वीच आपल्याकडे ई टॉयलेट आहे, परंतु ई टॉयलेटपेक्षा हा कॅपॅसिटी जास्त आहे आणि त्याच्यापेक्षा ह्या कमी खर्चामध्ये होऊ शकतो. आणि कुठल्या टॉयलेट ज्या ठिकाणी पाणी व्यवस्थित नसेल, तो व्यवस्थित वापरत नसेल, तो लगेच खराब होतो, पुढच्या माणूस जाऊ शकत नाही. म्हणून हा ऑटो फ्लश असलेला टॉयलेट घेण्याचा मी निर्णय घेतलेला आहे. फिफा वर्ल्ड कप नंतर हे टॉयलेट नवी मुंबईत इतर ठिकाणी वापरण्यात येणार आहेत. स्वाती नाईक सह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नवी मुंबई.